नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. परवाच पेपरमध्ये एक लेख वाचला, त्याच्यात असं होतं की अशी एक पिढी, पूर्णच्या पूर्ण पिढी येत्या काही वर्षांमध्ये, म्हणजे 5 ते 10 किंवा 15 वर्ष या स्पॅनमध्ये मॅक्सिमम आता ही नष्ट होणार आहे. आणि त्याबरोबरच त्या जुन्या पिढीचे संस्कार, त्यांचं त्यांनी जपलेलं ट्रेडिशन म्हणा किंवा त्यांना असलेलं जे परंपरागत नॉलेज, ते सगळं आता नष्टप्राय होणार आहे. एक ट्रेडिशन जी लुप्त व्हायला लागलेली आहे ती म्हणजे की बाळगुटी देण्याची परंपरा. मग बाळगुटीचं महत्त्व आणि ती कशी द्यावी सायंटिफिकली, त्याच्यातले घटक द्रव्य काय, त्याचा उपयोग काय, आणि त्याच्यावर बरेच सारे वाद पण आहेत की देऊच नये असं बरेच ॲलोपॅथी डॉक्टर सांगतात, तर असं सगळ्या गोष्टींचा आज आपण ह्याच्यामध्ये विचार करूयात. सो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की बाळगुटी म्हणजे काय, तर काही प्रमुख असे काही द्रव्य सांगितले आहेत आयुर्वेदामध्ये की त्यांना उगाळून द्यायचं. तर ते उगाळून बाळाला अगदी पहिल्या दिवसापासून द्यायचं सांगितलंय. अगदी पहिला दिवस नाही तरी 10 दिवसापासून, म्हणजे प्रॅक्टिकली 10 दिवसाचं बाळ झाल्यानंतर त्यानंतर त्याला बाळगुटी सुरू करावी. तर मुळातच ॲलोपॅथीवाल्यांचा ह्याला विरोध अशासाठी आहे की पहिले 6 महिने जर तुम्हाला, म्हणजे तुम्ही बाळाला पाणी पण देऊ नका असं जर असतं की एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग द्यावं, पाणीसुद्धा त्याला चालत नाही, तर मग बाळगुटी ही कशी चालेल, जे म्हणजे हे फॉरेन बॉडी आहे एक प्रकारची, तर ती कशी चालेल त्याच्यामुळे, आणि त्याची तेवढे गट्स तयार झालेले नसते, म्हणजे सिस्टीम जी असते ती डायजेस्टिव्ह सिस्टीम तयार झालेली नसते वगैरे, ही त्यांची थिअरी आहे. तर बाळगुटी दिल्याने काय फायदे होतात ते आपण बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याची प्रतिकार शक्ती ही चांगली राहते. आता हे जे हर्ब्स आपण वापरतो तर ह्याच्यानी कुठल्याही प्रकारे त्याचा गट डिस्टर्ब होत नाही, तर उलट त्याला ते पॉवर येते की जे काही आता बरेच बाळ, आता तुम्ही म्हणतात की गट डिस्टर्ब होतं किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम डिस्टर्ब होते, तर तसंही बाळांची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही पहिले 3 महिने ग्रो होतच असते आणि ॲडजस्ट होतच असते प्रत्येक गोष्टीला बाहेरच्या. तर मग तुम्ही दूध जरी दिलं, अगदी एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग जरी केलं तुम्ही, तरीसुद्धा बाळांना गॅसेसचे त्रास होतात, ट्रबल होतात, उलट्या होतात, जुलाब होतात, मग ह्याला तुम्ही कसं जस्टिफिकेशन देणार? मग ते तर फक्त ब्रेस्ट फीडिंगच घेत आहे ना. तर उलट ज्यावेळेस तुम्ही बाळगुटी देतात त्यावेळेस हे सगळे प्रॉब्लेम कमी होतात किंवा निग्लिजिबल होतात, की बाळांचं, बाळगुटी नियमितपणे देणाऱ्या बाळांमध्ये गॅसेसचं प्रमाण कमी आढळतं, त्यांच्यामध्ये विनाकारण उलट्यांचं प्रमाण कमी आढळतं, विनाकारण जुलाबाचं प्रमाण कमी आढळतं, पोटदुखी म्हणा किंवा बाळासारखी रडतात, नीट पीत नाही, ह्या सगळ्याच, आणि त्यांची एक सायकल रेग्युलराइज होऊन जाते, ते व्यवस्थित झोपतात, व्यवस्थित पितात, व्यवस्थित त्यांची वाढ होते, आणि जेवढे ते शांत झोपतील, जेवढे शांत राहतील, तेवढे ते ॲक्टिव्ह होतात, तेवढे त्यांची जी बुद्धी आहे म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट जो आहे तो फॅक्टरसुद्धा याच्यात खूप मोठा भाग आहे, की तो सुद्धा व्यवस्थित डेव्हलप होतो. म्हणजे जेवढी मुलं शांत झोपतात ना तेवढी ती त्यांचा ग्रोथ हार्मोन त्यांच्यामध्ये व्यवस्थित सिक्रीट होतं आणि त्यांची ब्रेन डेव्हलपमेंटसुद्धा त्या हिशोबाने व्यवस्थित होत असते. मग ह्या सगळ्यामध्ये मदत करणारी अशीच बाळगुटी आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे. तर आता ह्या बाळगुटीमध्ये कुठले कुठले घटक द्रव्य असावेत आणि त्याचं उपयोग काय, ते आपण सगळं प्रत्यक्ष बघूया. हे आहे ती सहाण आहे. सहाण प्रत्येकाच्या घरात असते नसेल आणि ती खूप जर पूजेला वापरून त्याच्यावर गंध, अष्टगंध, विविध प्रकारचं त्याच्यावर जर कुंकुमार्जन झालेलं असेल तर तुम्ही नवीन सहाण घ्या, आरामात मिळते, आम्हाला तो ऑनलाईन मिळाली आहे. तर काचेची भरणी घ्या, शक्यतो ट्रान्सपरंट घ्या, जेणे आपल्याला कळतं की हे सगळं, आणि ही व्यवस्थित आपल्याला उन्हाच्या ठिकाणी पण ठेवता येते किंवा गरम ठिकाणी ठेवता येते, की जेणेकरून ते आतली जी द्रव्य आहे ती कोरडी राहावी, त्याच्यामध्ये आर्द्रता निर्माण होऊ नये, ह्युमिडिटी होऊ नये. तर सगळ्यात पहिली टिप की व्यवस्थित एखादी काचेची बाटली घ्या, तिला स्वच्छता तिची ठेवणं ही आईची जबाबदारी आहे. नंतर ह्याचे घटक द्रव्य आपण बघूयात. तर हे सगळ्यात पहिल्यांदा जे आपल्याला दिसतंय ते जायफळ आहे. जायफळ तुम्ही ओळखू शकतात. दुसरं जे आहे ते ही वचा म्हणजे वेखंड आहे, हे वेखंड. नंतर हे आहे ते बदाम आहेत. नंतर हे आवर्तनी म्हणजे मुरुड शेंग ज्याला म्हणतात, त्याचा आकार बघा असा विशिष्ट प्रकारे लगेच ओळखू येते. ही मुरुड शेंग म्हणजे ही जेव्हा बाळाला पोटात मुरडा वगैरे येतो तर ते नावाप्रमाणेच तिला मुरुड शेंग म्हटलंय, तर त्याला उपयोगी पडते.
हा आहे तो छोटासा असा काळसर असतो बाळ हिरडा. पुढचा आहे ती लेंडी पिंपळी आहे ही. आणि हा जो आहे तो सागरगोटा आहे, लता करंज असं पण त्याला म्हटलेलं आहे, त्याची बिया आहेत ह्या. हा आहे बेहडा आहे. आता ह्या बेहडाचा घासून घासून आकार आमचा बदलला आहे, पण असा गोलसरच असतो तो, जायफळासारखा थोडासा. हा आहे बघा, ही खारीक आहे, घासून घासून अर्ध्याच्याही वर गेली आहे. सो ही खारीक आहे. हा पण हिरडाच आहे, हा हिरडा आहे. हे हळकुंड आहे. त्यानंतर ही अतिविष आहे, अतिविषा. आणि हे ज्येष्ठमध आहे बरं का, सॉरी मी मगाशी याला वेखंड म्हटलं, तर हे ज्येष्ठमध आहे आणि हे वेखंड आहे. वेखंडावर ना अशा प्रकारे डॉट 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 अशा पुळ्यासारख्या छोट्या 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 पिंपल्स आलेत असं वाटतं. तर ह्याच्यात आजकाल पावडर पण मिळायला लागलेली आहे. काही कंपन्यांनी ह्या सगळे घटक द्रव्य एकत्र करून त्याची पावडर तयार केलेली आहे. तर तुम्हाला अगदीच पावडर द्यायची असेल ना, तर बाळ शक्यतो 1 वर्षाचं झाल्यानंतर त्याला द्या. त्याच्या आत जोपर्यंत त्याचे गट नीट तयार झालेलं, सायंटिस्टाईन जेव्हा तयार झालं, ते पावडर फॉर्ममध्ये देऊ नका, कारण मायक्रोबियल कंटेंट ग्रो होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट म्हणजे की ही जी उगाळून द्यायला सांगितली आहे ना, तर त्याला पण त्याच्यामागे पण सायन्स आहे. कारण की पार्टिकल फॉर्ममध्ये देणं आणि उगाळून देणं ह्या दोन्हींमध्ये फरक आहे. जेव्हा आपण उगाळतो तेव्हा त्याचा फक्त अर्क बाहेर निघतो, आणि म्हणजे साध्या भाषेत सांगायचं होतं, आणि ज्यावेळेस आपण त्याला पावडर फॉर्ममध्ये देतो तो ते एक पार्टिकल असतो, तो एक प्रकारचा. आणि पार्टिकलपेक्षा पण सूक्ष्म पार्टिकल जेव्हा आपण उगाळून देतो त्यावेळेस ते तयार होत असतात. म्हणून हा गंध या स्वरूपात किंवा अर्क या स्वरूपात, ज्याप्रमाणे चंदनाचा आपण गंध तयार करतो उगाळून, त्याप्रमाणे हा गुटीचा उगाळून गंध तयार करायचा. तर ह्या स्वरूपामध्ये आपल्याला बाळगुटी दिली तर त्याचे फायदे होतात. त्याच्यापैकी जे बदाम आणि खारीक जे मी सांगितलं ना, तर ते 8व्या महिन्यानंतर सुरू करावं. तोपर्यंत बाळाला ही जी बाकीची आहे ती द्रव्यांची गुटी उगाळून द्यावी. त्यानंतर ह्याचे वेगवेगळे जे गुणधर्म आहेत, की जसं वेखंड जे सांगितलंय ते बुद्धीला तीक्ष्ण करणारं आहे किंवा तेज करणारं आहे, त्याच्यामुळे वेखंड. आणि ह्या वेखंडामध्ये बऱ्याच वेळा ना सोन्याची तार अशी आत हे करून घेतात, सोनाराकडनं टाकून घेतात, आणि मग ते वेखंड उगाळताना त्याच्याबरोबरच सोनं पण उगाळलं जातं. तसंच जायफळ जे असतं ते सगळ्यांना माहिती आहे की जर खूप जुलाब होत असतील, तर जसं बाळांना दात यायला लागतात तेव्हा हे त्रास होतात जुलाबाचे वगैरे, बाळ शांत झोपत नाही, सारखे जुलाब होतात, तर त्रास होतो. तर मग ह्यावेळेस जायफळ द्यावं, तर त्याचे वेढे जास्त उगाळावे, म्हणजे जास्त थोडंसं जायफळ द्यावं. नंतर हिरडा जो आहे तो पोट साफ करणार आहे, किंवा गॅसेस होतात कारण पोट साफ होत नाही, मग मुलं रडत बसतात, तर अशा वेळेस हिरडा जास्त उगाळून द्यावा. त्यानंतर आवर्तनी जी मुरुडशेंग मी सांगितली, तर ती मुरुडशेंगसुद्धा जेव्हा पोटात गॅसेस होतात तेव्हा ती जास्त उगाळून द्यावी, त्यावेळेस हिरडा मुरुडशेंग ही जास्त उगाळून द्यावी. लेंडी पिंपळी जे औषध आहे ना, म्हणजे जे पिंपळी हे जे द्रव्य आहे, तर कफ कमी करणारं आहे, म्हणजे फुफ्फुसांना बल देणारं उत्तम रसायन असं आयुर्वेदात पिंपळी ह्या औषधाचं वर्णन आहे. तर ही पिंपळी सुद्धा, तर अशा प्रकारे मुलांना श्वासाचे किंवा श्वसन संस्थेचे आजार, कफाचे आजार हे लहानपणात खूप होत असतात, तर बाळगुटी हा त्यांच्या इम्युनिटी जी त्यांची बिल्डअप होत असते किंवा त्यांचा जो शरीराचा ढासा तयार होत असतो ना, त्याचा हा एक बेस आहे असं तुम्ही समजून चला. कारण बाळगुटी दिल्यानंतर मुलांची पचनशक्ती व्यवस्थित होते. जे पण मुलं अशी तक्रार करतात ना की म्हणजे भूक लागत नाही आहे, मला खायचं नाही आहे, किंवा कृमी हा जंत हे जे प्रकार आहेत ना, की लहान मुलांमध्ये वारंवार होतात, म्हणजे सगळं जे काही पोषण आहे ते सगळं जंतच खात आहेत, त्याच्यामुळे वेगवेगळे आजार तयार होतात पुन्हा त्या जंतांमुळे. तर हे सगळं होऊ नये असं वाटत असेल तर त्यांची इम्युनिटी आणि त्यांची पचन संस्था ही स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे जर ते तसं असेल तर ते जंत पण होणार नाही. कारण की याच्यातलं जे वावडिंग जो प्रकार सांगितलाय, विडंग वावडिंग, हे जंतावरचं अतिशय उत्कृष्ट औषध आहे. सागर गोटा जो आहे तो विषमज्वरामध्ये काम करतो, म्हणजे टायफॉइड सारखे जे आजार असतात किंवा हे, त्याच्यामध्ये सागर गोटा उत्कृष्ट सांगितलेला आहे. तर विषमज्वर म्हणजे ताप, तर तापासाठी आहे. नंतर ही जी अतिविषा नावाची जी वनस्पती आहे ना, म्हणजे तापासाठी खूप उत्कृष्ट औषध आहे. ज्या विशेषतः बालकांना, काही काही बालकांना दात येत असताना ताप वगैरे येतात, त्याच्यासाठी खूप उत्कृष्ट आहे ती. नंतर बदाम आणि खारीक जर तुम्ही उगाळून दिली तर बाळ छान गुटगुटीत होतं. आणि हे बऱ्याच जुन्या व्यक्तींचे म्हणजे स्त्रियांचे पण अनुभव आहेत की बाळ आणि बाळाला खारीक आणि
हे बदाम उगळून द्यावं, उगाळून द्यावं, फक्त 8 महिन्याच्या नंतर द्यावं, किंवा 7 महिना पूर्ण झाला की 8व्या महिन्यापासून हे सुरू करावं खारीक आणि बदाम. त्याप्रमाणे बाळ हिरडा आहे, तो पण पचन संस्था व्यवस्थित करण्यात, बेहेडा सुद्धा पचन संस्था आणि कफासाठी हा उत्कृष्ट आहे. तर ही सगळी औषधं ना अशा प्रकारे कफ, जे मायक्रोबियल कंटेंट ग्रो होतात आतमध्ये, ह्या सगळ्यावर खूप उत्कृष्ट काम करतात. त्यामुळे ह्या सगळ्यांचा वापर जरूर करा. हे जेव्हा तुम्ही आधीपासूनच द्यायला लागतात तेव्हा ती त्यांची शक्ती आतड्यांची ती पण व्यवस्थित सुधारलेली असते. जे काही मूल नंतर पुढे जाऊन 2 वर्षानंतर पण जे काही खातं पितं ते त्याच्या व्यवस्थित अंगी लागतं. कारण पचन संस्था ही निर्माण होताना जर तुम्ही व्यवस्थित ह्या ज्या सगळ्या सायंटिफिक हे जे हर्ब्स आहेत ह्याची बाळगुटी जर त्याला व्यवस्थित दिली तर त्याचे निश्चितच परिणाम होणार आहे. म्हणून पूर्वी म्हणायचे की बाळाला बाळसं असलं पाहिजे आणि असायची गुटगुटीत बाळं, तुम्ही फोटोजमध्ये सुद्धा बघा स्वतःच्या. आजकाल त्या मनाने किडकिडीत बाळं असताना दिसत आहेत आपल्याला, कारण की सगळंच आहे, म्हणजे गर्भधारणेपासून, पोटात असल्यापासून, जन्म होईपर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये खाणं पिणं हे सगळं बदललं आहे. आणि मुलांची पण खाणीपिणी आजकाल ज्या प्रकारची झाली आहे त्यामुळे तर हे सगळं होऊ नये. म्हणून त्यांचा पाया जर तुम्हाला व्यवस्थित करायचा असेल तर बाळगुटीचा आग्रह मी तरी नक्की करेल. आणि ती सायंटिफिकली द्या, व्यवस्थित द्या, स्वच्छता पाळून द्या, काहीही मुलाला त्रास होत नाही. तर आता ही सगळी स्वच्छता कशी पाळायची, ते वेढे जे असतात ते कसे घ्यायचे, त्याचं आपण प्रॅक्टिकल आत्ता बघूयात. तर बाळगुटी देताना आपण कशी द्यायची प्रॅक्टिकली मी ते तुम्हाला दाखवते की जे माझा अनुभव आहे आणि ज्याप्रमाणे मी दिली. तर आता ह्याच्यातनं एक डिश तुम्ही इथे घ्या, एक हे सहान आहे आणि हे माझ्याकडे शिंपलं ज्याला म्हणतात, गोकर्ण पण म्हणतात, तर हे चांदीचं आहे. ताटामध्ये हे सगळे द्रव्य पहिले काढा. जसं मी तुम्हाला सांगितलं, स्टोअर करताना ह्या बाटलीत नंतर स्टोअर करायचे आहेत आपल्याला काचेच्या. टिश्यू पेपर आहे तर तो मी कंपल्सरी वापरत होते, कारण हायजीन आपण किती नाही म्हटलं तरी नॅपकिन किंवा कुठला वापरण्यापेक्षा मग टिश्यू पेपरच बरा, फेकून देता येतो. आता हे पाणी मी घेतलंय पण तुम्ही ब्रेस्ट मिल्क म्हणजे मदर्स मिल्क याच्यामध्ये लागतं तर हे एक्सप्रेस करून थोडंसं याच्यात काढून घ्यायचं. हे पण सगळं अतिशय स्वच्छ पाहिजे, गरम पाण्याने सगळं स्वच्छ धुवून काढायचं. आणि थोडंसं इथे ब्रेस्ट मिल्क आहे असं समजा आहे तर हे पहिले घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक वेढा, वेढा किती पाहिजे तर ह्या सहानेचा एवढा, म्हणजे साधारण आपला जो तळहात असतो समजा तेवढा एक वेढा आला पाहिजे. तर हा एवढा एक वेढा हा एका द्रव्याचा, तर बाळ जोपर्यंत 1 महिन्याचा असतं तोपर्यंत एवढा वेढा एक वेढा द्यायचा त्याला ह्या याचा. आता हे मी सगळं डिटेल दाखवते, बऱ्याच जणांना माहिती असेल परंतु बऱ्याच जणांना माहितीच नाही आहे, त्यांना हे खूप उपयोगी आहे. हे ट्रेडिशनल नॉलेज आहे आपलं, सो ते माहिती पाहिजे. आणि आता हे जर समजा हा हे काय आहे, हा बेहेडा आहे, तर बेहेडा उगाळताना पण असंच एक वेढा हा दुसरा वेढा. ओके, आता मी हे हळू दाखवते, एवढा वेळ लागत. हे जे असं आहे ते आपले स्वच्छ हात पाहिजे. आईचे हात जनरली असं काही खूप ती हे करत नसते बाळांतीण, तिच्या हातानेच तिने घ्यावं. आणि अशा प्रकारे त्या शिंपल्यामध्ये किंवा त्या गोकर्णामध्ये किंवा कुठल्याही वाटीमध्ये चमच्यामध्ये तुम्ही हे असं काढून घ्यायचं. सगळं जो काही गंध अर्क तुम्ही त्याचा हे केलेला आहे तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आणि मग बाळाला तो पाजायचा. आता बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की बाळ पितील काय, तर अगदी आवडीने पितात. तुम्ही लहानपणापासून त्यांना हे, त्यांचे टेस्ट बड्स खूप शार्प डेव्हलप होतात याच्याने. तर हे सगळी आता द्रव्य समजा आपली झाली आहेत देऊन आणि ही सगळी ओली आहेत. आता हे सगळी ह्या टिश्यू पेपरमध्ये मी असं ठेवायचं आहे म्हणजे मग ते सगळे ते व्यवस्थित ते सगळं ॲब्झॉर्ब होऊन जायचं. तर हे सगळं झालं, थोडंसं त्याचा ओलसरपणा निघून गेला की पुन्हा हे सगळं काढून घ्यायचं, टिश्यू पेपर तुम्ही टाकून द्या. ह्याचा खराब झाला आहे हा, म्हणजे हायजीनचा प्रश्नच नाही की तुम्ही नॅपकिन वापरला खराब होता हे होता. आणि आता हे जे सगळे बाळगुटीतले जे काही द्रव्य आहेत ना त्याला गरम पाण्यातनं काढायचं. आता ही सगळी प्रोसिजर समजून सांगत असल्यामुळे थोडा वेळ जातोय, अदरवाईज तुम्हाला सवय झाली तर हे फटाफट होतं. आणि बाळगुटी न देण्यामागचं एकच कारण असतं, ते म्हणजे की आईचा आळशीपणा. तर हे सगळे आता द्रव्य जे आहेत ना ते धुवून घेतलेत स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्यायचे. धुवून घेऊन त्याला थोडं निथरून घ्यायचं, त्याच्यातलं जे काही पाणी आहे ते सगळं ड्रेन आउट करून घ्यायचं. टिश्यू पेपर परत घ्या आणि तो टिश्यू पेपर पुन्हा ठेवून त्याच्यामध्ये ही सगळी द्रव्य ठेवा आणि ती सगळी परत व्यवस्थित स्वच्छ त्याच्यातलं पाणी जे आहे ते सगळं निघून गेलं पाहिजे. आणि मग हे सगळे जे काही द्रव्य आहेत ना हे असे पुसून घ्यायचे. तर आता ही सगळी एक एक द्रव्य आपण पुसून घेऊयात आणि व्यवस्थित ही सगळी
कोरडी करून घ्यायची. हे जी सहान आहे ना ही गरम पाण्याने, जसं हे गरम पाण्याने आपण त्याच वेळेस ही सहान सुद्धा गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती पण परत टिश्यू पेपरनीच अशी स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची. आता ही सहान आणि हे सगळे द्रव्य हे जे काही इथे मी दाखवले आहे तुम्हाला हे सगळे, तर हे सगळं उन्हामध्ये ठेवायचं थोडा वेळ. जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर, नसेल ऊन येत तर जिथे काही कोरडी हवा येते किंवा मोकळंच ठेवायचं थोडक्यात, लगेच बरणीत भरायची घाई करायची नाही. तर अशा प्रकारे व्यवस्थित कडकडीत त्याला कोरडं होऊ द्यायचं. कोरडं झालं की मग म्हणजे मी तरी सकाळच्या उन्हामध्ये हे ठेवून द्यायची, व्यवस्थित कोरडं व्हायचं कडकडीत आणि मग सगळं मग ह्या बरणीमध्ये पुन्हा भरून ठेवायची. मी जसं सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलं की मी या बरणीत हे अक्षरशः एक वर्षानंतर ही सगळी द्रव्य काढली तरी एकाही गुटीला द्रव्याला याच्यातल्या लागलेलं नव्हतं, बुरशी लागलेली नव्हती. कारण इतकं केअरफुली जर आपण हायजीन करून जर केलं ना तर काहीही होत नाही, व्यवस्थित राहतं ते सगळं. सो अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही हायजीन ठेवून मेंटेन केली तर बाळगुटी द्यायला काहीही हरकत नाहीये आणि खूप सुंदर त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. तर बऱ्याच जणांना ना, बऱ्याच बाळांना 10 दिवसाची जी छोटीशी बाळं असतात त्यांना बाळगुटी दिल्यानंतर बऱ्याच वेळा फोड येतात अंगावर आणि ॲलर्जी येते. तर बरेच जण मग डॉक्टर तर अजिबातच नाही म्हणतात कारण हर्बची ॲलर्जी आहे वगैरे असं सांगतात. तर अशा वेळेस काय करावं ना, ह्याच्यातली जी उष्ण आणि तीक्ष्ण द्रव्य आहेत ती पहिल्यांदा कमी करावीत, ती देऊ नयेत. जसं मी तुम्हाला म्हटलं की वेखंड बुद्धीसाठी चांगलं आहे पण काही पित्त प्रकृतीची बाळं असतात किंवा उष्ण प्रकृतीची बाळं असतात त्यांना वेखंड उष्ण पडतं, तर वेखंड त्यांना देऊ नये. दुसरं म्हणजे की म्हणजे अजून सगळ्यात उष्ण किंवा तीक्ष्ण असणारी द्रव्य सांगते याच्यातली, आणि लेंडी पिंपळी जी आहे ना ती सुद्धा उष्ण आहे, तर त्यावेळेस त्यांची ॲलर्जी जास्त येऊ शकते. तर माझ्या बाळाला असंच आली होती तर मी अशा वेळेस हे दोन गोष्टी वगळल्या आणि बाकीची गुटी त्याला द्यायला सुरुवात केली तर त्याला ती सगळी मानवली. तर अशा प्रकारे तुम्ही एक एक गोष्टी याच्यातल्या वगळू शकतात. म्हणजे एक्झाम्पल बेहडा जो असतो ना तो पण बऱ्यापैकी उष्ण असतो, तर बेहडासुद्धा तुम्ही मग अशा वेळेस वर्ज्य करून बघा. जायफळ थोडंसं कमी करून बघा. तर अशा प्रकारे थोडंसं कॉम्बिनेशन आपण करून बघायचं, पण जिद्दीने द्यायची बाळगुटी. आणि जर तरी पण खूपच ॲलर्जी येत असेल तर थोडे एखादा महिना थांबा, दुसऱ्या महिन्यापासून पुन्हा सुरू करा. कदाचित काही बाळांना दुसऱ्या महिन्यापासून मानवते आणि त्यात जी चूर्ण फॉर्ममध्ये जी बाळगुटी येते ना त्याची जास्त ॲलर्जी येताना मी बघितली आहे. त्याच्यामुळे शक्यतो मी जे उगाळून देण्याचा जो आग्रह करते ना 2 वर्षापर्यंत तो ह्याच्यासाठीच की ॲलर्जीच्या दृष्टीने पण उगाळून दिलेली द्रव्य जास्त ॲलर्जिक ठरत नाहीत आणि इफेक्टिव्ह पण ठरतात उगाळून दिलेली. तर हे सगळं कळलं असेल, हे सगळं ट्रेडिशनल नॉलेज आहे जे जसं मी म्हटलं तसं, हे जास्तीत जास्त शेअर करा. खूप जणांना हे माहिती नाही आहे आजकाल, त्याचं ज्यांना माहिती नाही आहे त्यांना याचा फायदा होईल. जे बाळ आहेत, बाळंतिणी आहेत, त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा. पुन्हा भेटूयात अशीच सारी आयुर्वेदातील ट्रेडिशनल माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.